नमिला मुझे प्यार तेरा तन्हाय मिल गई शिकवे शिकायतें मिली मली रुस मिल गई न मुझे प्यार तेरा तन्हाय मिल गई शिक शिकायतें मिली मली रुस गई झूठा बेवफाई का इल्जाम मिल गया झूटा बेवफाई का इल्जाम मिल गया मुझे मेरी वफ़ाइयों का इनाम मिल गया मुझे मेरी वफ़ाइयों का इनाम मिल गया हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्याबरोबर आहे आत्ता उत्कर्ष शिंदे खरं तर तुम्हाला कळलंच असेल आत्तापर्यंत की उत्कर्ष अनेक गाण्यांमधनं आपल्यासमोर आहे दोन हजार बावीस हे वर्ष आपल्यासाठी खूप खास होणार आहे कारण उत्कर्षाची बावीस गाणी तुमच्या भेटीला येतात आणि नुसतं आत्तापर्यंत गायक किंवा एक कवी म्हणून आपण बघितलं पण आता तो ॲक्टर म्हणून आपल्यासमोर येणार आहे आणि हीच ॲक्टिंग त्याच्याकडनं करून घेत आहेत असे दिग्दर्शक माझ्याबरोबर आहेत दोघांबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत त्यांच्याशी अनेक अनुभव त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तुमच्या दोघांचं खूप स्वागत आहे अल्ट्रामध्ये आणि कसे आहात कसं चाललं आहे मुळात काम एवढ्या गाण्यांचं प्रेशर आहे का सध्या काय सुरू आहे सर्वप्रथम अल्ट्राचे खूप खूप धन्यवाद आणि सईता तुझं धन्यवाद मी आकाश धन्यवाद म्हणेल <laughs> की खरं तर मला खूप बरं वाटतंय की सगळी युवा मंडळी मला घेऊन पुढे चाललेली आहे की चलो बाय इतके इससे काम निकल वाहते हे आणि सगळ्यांची ऊर्जा लागते माझ्याबरोबर म्हणून माझी ऊर्जा डबल होती आहे असं काहीच नाही आहे की मी एकटा काहीतरी ओढतोय वगैरे किंवा एक मी इंजिन वगैरे असं काही नाही आहे खरं तर खरं तर हे आहे की हे सगळे माझ्यासोबत आहेत म्हणून मी सगळं करत चाललेलो आहे तर बावीस गाणी करतोय खरंच वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी गाणी करतोय आणि वा गाणं लिहितो आहे गाणं करतो करतोय गाणं गातो आहे टी सीजबरोबरशी गाणी करतो आहे व्हिडिओ पॅलेससाठी करतो आहे अन्य सगळ्याच कंपनीसाठी कामं करतो आहे करतं त्याचबरोबर माझ्याबरोबर माझ्या ज्या आत्ता आलेल्या बऱ्याचशा गाण्यांचे दिग्दर्शक आहेत अशोक दांडगे आकाश दांडगे ते आहेत आता तू त्यांना तो विचार की मी काय करतो कसं करतो <laughs> मला तुला तेच विचारायचं कारण उत्कर्षाला आम्ही उत्कर्षालाय तो कसा आहे हे सगळ्या प्रेक्षकांना आता माहिती आहे कारण शंभर दिवस आम्ही त्याला तो जगलाय तसा आम्ही जगलोय त्याच्याबरोबर <laughs> तर मला ऐकायला आवडेल की उत्कर्ष ऍक्टर म्हणून कसा आहे आणि किती मेहनत घ्यावी लागली त्याच्यावर <laughs> नाही मेहनत म्हणजे असं काही नाही <laughs> कारण की आम्ही कमीत कमी आता दहा गाणे केलेत तर उस्मय असा आहे की तो कोणताही रोल द्या हीच हंड्रेड पर्सेंट की यार नाही चलो मी करत आहो तर असं हे नाही आहे की यार नाही काही मेहनत घ्यायची त्याच्यावर किंवा काय आणि असं अजून म्हणजे एक गाणं आहे ते आमचं की शेतकरी राजा म्हणून तर त्याच्यात मी येणार आहे कारण उत्कर्षात ते गाणं जसं तुझ्या जवळचं आहे तसं सगळ्यांच्या जवळचं आहे बिग बॉसमध्ये त्याची झलक आम्ही बघितली होती आणि अखेर ते गाणं म्हणून येतंय आता yes. सगळ्यांसमोर त्या गाण्याबद्दल तुझ्याकडून आधी ऐकायला आवडेल मग आपण ते, ते कसं शूट झालं yes. ते ऐकूया मला आठवतं हुकुमशाह ज्या वेळेला आले होते तृप्तिदायी आल्या होत्या आणि सगळेच आपले पार्टिसिपंट आले होते त्यावेळेला आणि एक वेगळा माहोल होता त्यावेळेला आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या बद्दलचा तो एपिसोड सुरू झाला होता आम्ही बोलता बोलता तो शेतकऱ्यांविषयीचा विषय निघाला होता आणि मग तिथे असं झालं की एक गाणं सुचवलं आणि ते गाणं होतं शेतकरी राजा घेतो या गळ शेतकरी राजा घेतो या गळ फास सांग कोण देईल त्या चपिला घास सांग कोण देईल त्या चपिला घास आणि लिटरली तिकडे सगळे रडत होते आणि मला तेव्हाच वाटलं होतं की यार जे जे मला इकडे आहे ना त्या सगळ्या गोष्टींना एक मोठं भव्य दिवरूप मला जर देता आलं आफ्टर बिग बॉस मी नक्की देईन बाहेर आल्यावरती मला बऱ्याच लोकांनी सांगितलं अरे तो आ, ते गाणं आम्हाला खूप आवडलं तू हे लिहिलं होतं हे खूप आवडलं हुंडावळीचं गाणं केलं होतं ते खूप आवडलं सगळ्यांना तर मी जेव्हा टी सीजमध्ये आलो मला टी सीचं बोलवणं आलं तेव्हा टी सीज म्हणाले की तेरा वो गाणं बहुत आमक पसंद आहे आता वो व गाणं चाहिये आहे शेतकरी राधाजून गाया आता मी म्हटलं यार क्या भात आहे मग ते गाणं रेकॉर्ड झालं आता आणि ते गाणं शूट होत आहे आणि आकाश जाणके यांचं प्रोडक्शन हाऊस ते करत आहे सध्या तरी येस आकाश काय कन्सेप्ट होती या गाण्यासाठी काय डोक्यात विचार होता आणि मुळातच उत्कर्षाला घेऊनच हे गाणं करायचं असं काय ठरलं मला दादाचा फोन आला की यार भाई एक गाणं आहे व देखते आपण कुछ करते आणि आम्ही आलो पुण्याला आणि त्यानंतर दादाची मीटिंग चालवलो चालू होती सॉरी आणि त्यानंतर मग मीटिंग एक दोन वाजता संपली आणि तीन वाजता आम्ही शूटला निघालो आणि त्यानंतर असं झालं की चारला आमचा टेक लागला सगळ्यात पहिला टेक आणि ॲक्च्युली मला सांगायला आवडेल की ते गाणं फक्त तीन तासात शूट झालं आहे आणि दादाचे एक्सप्रेशन्स बेस्ट त्यात आणि एक किस्सा आहे त्यात तो असा की एक सॅड सीन आहे शेवटचा सीन आहे आणि अंधार होत होता त्यामुळे त्याला फास्ट आम्ही बोललो की यार टेक खतम करणार कुठे सांगतो हा किस्सा आवडेलच हा किस्सा काय तर रोल तर... <laughs> चालू झाला आणि दादाचा दादा सीन असा की तो एकदम सॅड एकदम सॅड झाडाजवळ आहे मी सांगतो किस्सा खरंच तो, <दाड़ा साँगे। laughs> तो, तो लिटरली वाईट झाला होता का पुण्यामध्ये माहुळ्या आम्ही शूट करत होतो आणि सीन असा होता की गळफास घेणारा शेतकरी आहे आता तो शेतकरी बिचारा खूप डिप्रेशनमध्ये गेला आणि तो गळफास घेणार आहे असा तो सीन त्यांनी लावला होता आणि मग तो गळफास असा लटकवतो झाडाला आणि मग मी त्याच्यामध्ये होतो की यार मी आता एक शेतकरी जो गळफास घेणार आहे मी त्या पूर्ण औरात होतो की मी सॅड आहे त्या गळफासाकडे बघतो विचार करतो आणि पूर्ण गाणं संपत आला होतं लास्टचा सीन होता आणि माझा एक फक्त यांनी सांगितलं फक्त लुक द्या आणि माझा असा त्या गळफास जो होता त्याकडे मला लुक द्यायचा होता आणि मी फुल असा फुल सॅड होतो मी की मी त्यात घुसलो होतो आणि मागे कुठेतरी ट्रॅक्टरमध्ये गाणं लागलं अहो हो दाजी बा गावात होईल आणि मी मी असा फुटलो ग सगळं इंटेन्स सगळा फुल आता सम आता हा पॅक आता पॅकअप होईल याच्यानंतर त्याच्यानंतर तो एक सीन दहा वेळा झाला फक्त फक्त कारण का आम्ही विचारच नाही करायचो अहो हो दाजी बा असा बी आत्ता माझा सीन आहे की मी गळफास घेईन आणि मागे लागलं अहो दाजी बा मी आज असलो <laughs> कारण चिडी छुप होते का सगळेजण तो इंटेन्स झीन करण्याकरताना सगळ्यांनी सायलेन्स आणि ॲक्शन आणि मी दिला आपला लुक मागून वाजलं ना ऐका दाजी बा <laughs> अरे यार <laughs> इतका रिटेक झाला तो एकच सीन होता कारण का मी शांतच बसेन का त्याच्यानंतर मी सिरियसनेच विसरून गेलो होतो म्हटलं बघ झाला तो, 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 तो सीन तू जसं म्हणालास की या गाण्यासाठी उत्कर्षाला घेतलंस पण असं मी ऐकलं किंवा मग उत्कर्षही बोलता म्हणाले की तू खूप काही काय करून घेतोस त्याच्याकडनं खूप वेगवेगळ्या रोल मधनं तू आमच्या समोर येणार आहे तर मला ऐकायला आवडेल की काय काय त्याच्यासाठी तू विचार केला आहेस किंवा कोणकोणत्या भूमिकेतनं उत्कर्ष आता मला दिसेल दादाला आम्ही बिग बॉस मध्ये जेव्हा बघितलं तर त्यावेळेस तो सगळं काही प्ले करत होता आणि मग यार विचार यायचा की यार त्याला ह्या रोलमध्ये टाकलं तो कसा 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 रिॲक्ट होईल त्याची ॲक्टिंग कशी निघेल तर जसं शेतकरी आता झालं तर त्याचा असं आहे की तो फक्त पाच मिनटं घेईल आणि चलो बाई शूट करते तर तसंच अजून एक सॅडवालं आहे थोडंसं कबीर सिंग टाईपवालं त्याला दिलं आहे तर त्यातही ते <laughs> बघायला त्याला मजा येईल की यार तो कसा कसा ऍक्ट करणार आहे आणि त्यानंतर एक जोकरवाला आहे तर ते एक आहे अली हां अलिबागचा तर तो तर तो पण एक खूप मस्त गाणं आहे आणि त्याची ऍक्ट पण खूप चांगली आहे त्यात आणि ते गाणं म्हणजे फक्त एक दिवसात ते गाणं संपवलं आहे आम्ही आणि दुसऱ्या दिवशी शूट होतं दुसरंवालं तर आम्ही रात्री काही बारा वाजता निघालोय अलिबाग अरे नाही 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 मी सांगतो यांच्याकडे दयामया नावाचा विषय नाही आहे नाही 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 तो यांच्याकडे दयामयाचा विषयच नाही तो, ना तो सांगतो मला आठवतं हो अलिबागचं गाणं आम्ही शूट करायला आम्ही आधी निघालो आणि पूर्ण दिवस शूटिंग झालं ऊन वगैरे सगळं सगळं करून झालं पाण्यात भिजवून झालं यांचं मला स्विमिंग ते काय स्विमिंग पूलमध्ये पाडून झालं मग त्या समुद्रामध्ये पाडून झालं बरं मासे ते मासे जिकडे विकतात अलिबागमध्ये ह्यांना तिथेच शूट करायचं होतं जिथे अरे म्हटलं अरे माणसं वेडे करतील आपल्याला मग ती माणसं काय कीच ना जो तो सेल्फी काढायला येतो आहे आणि बरं ज्या मावशा बसल्या होत्या त्या मध्ये गाणं गायला सुरू झालं अरे म्हटलं कोणाला सिरियसनेसच नाही आहे ते इथे कसं शूट करणार बरं सीन तिकडे होता छोटासा पण ह्या सगळ्या पब्लिकली करायचं होतं पब्लिकमध्ये करायचं होता पण यांनी निभावलं बरं करता 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 रात्र झाली ग बारा वाजता मी जेवलो वगैरे आणि नंतर निघालो आणि मला माहितीच नाही की यांचा प्लॅन की तर दुसऱ्या दिवशी यांना दुसरं गाणं शूट करायचं होतं जे कुठलं ड्रेस काढला जे आता वन मिलियन झालं ना ते ह्यांनी दुसऱ्या दिवशी केलं बरं मी ना काय म्हटलं आम्ही सोते आहे ना यार आमलो व कलका शूट परसो करेंगे नाही 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 आपण पोचूया आणि मस्तपैकी उद्या शूट करूया बरं सगळे खाऊन वगैरे निघाले मस्त मासे वगैरे खाल्ले का आम्ही अलिबागमध्ये बारा वाजता आम्ही रात्री जेवलो आम्ही मला आठवतं मांडवामध्ये जेवलो आम्ही तिथून निघालो बरं सगळे दमले होते बरं का बरं तरी यांची ऊर्जा इतकी की नाही आपण उद्या शूटिंग करूया उद्या शूटिंग करूया बरं म्हटलं चला मी पण यांच्यावर निघालो बरं अर्ध्या गाड्या सगळ्या डुलाय लागल्या गाड्या चालताना सगळ्यांनी गाड्या बाजूला घेतल्या मला लिटरली त्या जंगलामध्ये आपलं असताना एक कुठेतरी पेट्रोल पंप असतो <laughs> तिथे झोपवलं ग पेट्रोल पंपवरती झोपलो आहे मी कारण का अवतीभोवती हॉटेल नाही काय नाही काय नाही मी गाडीमध्ये असं पेट्रोल पंपवरती झोपल आहे पण सकाळी चलो 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 आम्ही निकाल नाही का तिथून निघालो डायरेक्ट आपल्या कोथरूडला <laughs> कोथरूडमध्ये डायरेक्ट सुटते काढ ड्रेस काढला तर मित्रांनो ते ड्रेस काढल्यामध्ये जे मी रडतो आहे ना ते खरंच मी ह्यासाठी रडतोय यांनी रडवलं आहे मला तर कारण का यांनी मला पेट्रोल पंपवरती झोपवलं होतं हे कुणालाच माहिती नाही तुम्हाला वाटत असेल त्या गाण्यामध्ये माझी ती बायको दाखवली आहे झेबा ती माझ्याकडनं शॉपिंग करून घेती आणि माझं क्रेडिट कार्ड संपवती आहे आणि म्हणून मी रडतोय नाही ह्यांनी मला पेट्रोल पंपवरती झोपवले त्याच्यामुळे मी रडतोय खरं तर येस मला वाटतं हे तुझं त्या त्यांचं किंवा तुमचं एकमेकांवर असलेलं प्रेम आहे आणि तर मला लालच काय माहिती आहे का त्याच्यानंतर मला हे खेड शिवापूरला घेऊन गेलेत ते जय भवानी मध्ये चिकन मटन चलते पार्टी एक आहे त्याचं की तीन दिवस तो झोपलेला नव्हता आणि फक्त दोन तास झोपून त्याने ड्रेस काढला शूट तर थँक यू एवढ आम्हाला चेलतो आता, आता ही जी गाणी आहेत किंवा तू ह्याच्याकडनं जे करून घेतोयस ते तर आम्ही बघतोच किंवा बघणार होत येणाऱ्या गाण्यांमधनं पण आता तुझा हिरो फिक्स झालाय तर हिरोईन कोण असणार आहे तुझ्या कारण आज प्रत्येक गाण्यात वेगळी हिरोईन आहे आणि प्रेक्षकांना सांगेन की मला इतके चांगले डिरेक्टर्स भेटलेत की दर गाण्यामध्ये त्यांना एक वेगळी हिरोईन हवी हवी असते ते म्हणतात नाही अभि हे गाणे मी लकी अशी नाही लगे थोडा इस्को बदलते इस्कोल येते मला काय प्रॉब्लेम आहे हे काय आणि कोण कोण असणार आहे कोण कोण म्हणाल कारण प्रेक्षकांनाही असं वाटतं की उत्कर्षाला ह्याच्या yeah. बरोबर बघावं किंवा ही व्यक्ती त्याच्या बरोबर असावी किंवा ह्या मुलीला yeah, गाण्यात घ्या कोण 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 मला <laughs> तुझ्या कमेंट्स मध्ये मी वेगळं सांगायची गरजच नाहीये yeah, उत्कर्षला मी थोडस सांगते आपल्या लोकांना उत्कर्षाला जेवढे ज्या कमेंट्स येतात त्याच्यामध्ये एकच नाव येतं उत्कर्षला मला तर तूच सांग, सांग मीरा मीरा जर असतं की सगळ्यांना वाटतं की मीराच आणि माझं गाणं यायला आवड नक्कीच मी प्रयत्न करतो की मी आणि मीरा डिरेक्टरला सांगू शकतो प्रयत्न करा प्लीज माझं आणि मीराचं गाणं सुंदर गाणं तयार करा होणार तर आहेच नाही होणार तर आहे करणार करणार तर एक होणार आहे पण आता येणार आहे सुरेखाताईंसोबत एक गाणं आणि सुरेखा ताई इतकं सुंदर यांनी प्लॉट तयार केलं आहे सुरेखा ताई <coughs> माझ्या सासूची भूमिका करणार आहेत आणि एक वेगळं गाणं म्हणजे मी जेव्हा ऐकलं आहे यांचं की यार आपण असं डिझाईन करूया गाण्याला मी स्वतःच हसायला लागलो यार की आपण एक वेगळं काहीतरी असतो आपल्याला वाटत असतं ना तर यांनी मला एक वेगळंच काहीतरी दाखवलं तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे ते गाणं फुल कॉमेडी पप्पांनी आहे आणि फुल कॉमेडी गाणं आहे खूप लवकर येतं ते गाणं अजून कोण कोण बघायला मिळणार सुरेखा त्यांनी उर्मिला आ, एक पलक आहे तिने पण काम केलं आहे आणि उर्मिला आहे तर अजून आम्ही दादा का चेंज करत नाही कारण की त्याची ऍक्टिंग ते त्याचं जे बॉन्ड झालंय आमच्यासोबत तर ॲक्ट्रेस कमी पडत आहे असं आम्ही सांग पण एक आहे की ही इज द बेस्ट ही इज द किंग थँक्यू आणि बिग बॉस विनर बस एकच सगळ्यांसाठी 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 सांगतो ना बिग बॉसने किंवा महाराष्ट्राच्या जनतेने मी खरं सांगतो की मी गे मी जे नेहमी म्हणतो की मी गेलो तेव्हा सिंगर होतो आणि आलो तेव्हा ऍक्टर झालो माझ्यामध्ये जे काही होतं हे तुमच्या सगळ्यांमुळे बाहेर आलं खरं तर मी दाखवायला सगळा प्रयत्न केला मग मी विचार केला होता की यार बिग बॉसमध्ये गेल्यावर आपण एका विद्यार्थ्यासारखं राहू लेट्स एक्सपेरिमेंट ना इट्स ॲन्युअल फंक्शन सगळं करूयात बाहेर गेल्यावरती आपण आहोतच ना उत्कर्ष शिंदे आहोत डॉक्टर आहोत सगळंच आहोत पण इथे आपण शंभर दिवस काहीच नाही ना आपण काहीतरी नवीन रॉ आहोत तर त्याचा प पुरे पुरेपूर मी फायदा घेतला खरं तर मी सगळं केलं त्याच्याचमुळे मला असं वाटतं की मी मनं जिंकू शकलो आणि खास करून आमच्या प्रोड्युसर आणि डिरेक्टरची मन जिंकलीत <laughs> म्हणून प्रोजेक्ट अजून काय हवं आहे येस आकाश मला असं वाटतं की एवढा त्रास देतोस तू आता जाता आता पुन्हा एकदा त्रास दे तुझ्या आवडीचं गाणं एखादं सांग जे उत्कर्ष काय इनाम मिलग्या एकदा इनाम मिलग्या येस आ, इनाम मिलग्याची स्टोरी पण त्यांनी खूप सुंदर ग्राफ केली आहे आणि वेगळंच काहीतरी दाखवलं त्यांनी तर ते न मुझे प्यार तेरा मिल शिकवे शिकायते मिली रुसवाईया मिल गई न मुझे प्यार तेरा तन्हाय मिल गई शिकवे शिकायते मिली रुस मिल गई झूठा बेवफाई मिल गया झूठा बेवफाई का इल्जाम मिल गया मुझे मेरी वफ़ाइयों का इनाम मिल गया मुझे मेरी वफ़ाइयों का इनाम मिल गया थँक यू थँक्यू यू सो मच तुम्हाला दोघांनाही खरंच थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा खूप एकत्र दोघांनी गाणी करा आणि समोर घेऊन या थँक्यू अ लॉट अल्ट्रामारी खूप खूप आभार मी बिग बॉस मध्ये असताना yes. देखील तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिले अल्ट्रामारीने प्रेम दिले असंच प्रेम आमच्यावरती आमच्या येणाऱ्या पुढच्या वेंचेस वरती आणि प्रेक्षकांनी सगळ्यांनी लक्ष ठेवायचं अल्ट्रा मराठी बघायचं सबस्क्राईब करायचं आणि बेल लायकन दाबायचं थँक्यू लॉट लव यू मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल सुद्धा क्लिक करा